हॅलो फ्रेंड्स, आज आपण 32-36 या मापासाठी कटोरी ब्लाउज कसा कट करायचा ते पाहणार आहोत। अगोदर आपण पेपर कटिंग करून घेतलेला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व पाहिले की पेपर कटिंग कसं करायचं। हे आहे बॅक साईड कटोरी, कटोरी शेजारील भाग आणि ही क्रॉस पट्टी। तर यानुसार आपण ब्लाउज पीस कटिंग करणार आहोत। त्याचप्रमाणे आज आपण काहीतरी वेगळं करूयात, अस्तर देखील आपण त्यासोबतच कटिंग करणार आहोत। हा आहे ब्लाउज पीस आणि त्यावरती हा मी अस्तरचा जो कपडा आहे तो व्यवस्थितरित्या ठेवून घेते। एक सारख्या मापामध्ये आपण हे ठेवून घेतल्यानंतर जी ब्लाउज पीसची जी सेंटर लाईन या ठिकाणी आहे ती सेंटर लाईन व्यवस्थित ठेवायची आहे। आता या ठिकाणी आपण हे सर्व भाग जे पेपर कटिंगचे आहेत ते सर्व ठेवून घेऊयात। अशा प्रकारे आता यांना बाहेरच्या बाजूने आपण आउटलाईन करून घेऊयात आणि नंतर ते कटिंग करून घेऊयात। सर्व भाग आपण आखून घेतलेत, आता हे कट करून घेऊयात। आता आपण हे कटिंग जे आहे ते सोबत करतोय, त्यामुळे डबल आता कटिंग करण्याचा जो वेळ आहे तो वेळ आपल्या या ठिकाणी वाचणार आहे। एका सोबतच दोन्ही भाग आपले इथे कटिंग करून होत आहेत, म्हणजे ब्लाउज पीस आणि अस्तर दोन्ही भाग या ठिकाणी कट झाले। आता जो भाग आपण कट केलाय तो आहे कटोरी शेजारील भाग। त्यानंतर आता आपण कट करतोय कट क्रॉस पट्टी। पाहू शकतो आपण सोबत चार क्रॉस पट्ट्या कट केल्यात। यानंतर आपण बॅक साईड कट करतोय। नंतर हा आहे पानगळा कट केला इथे आपण बॅक साईडला। आता आपण कटोरी कट करून घेऊयात। आता आपण स्लीव्ज कट करणार आहोत, पण स्लीव्ज आपण ते सेपरेटली कट करून घेणार आहोत। या ठिकाणी खालीवर जो कपडा आहे तो अगोदर आपण एक सरळ लाईन मध्ये कट करून घेऊयात, म्हणजे आपल्याला स्लीव्ज कट करण्याला प्रॉब्लेम येणार नाही। आता आपण स्लीव्जची हाईट काउंट करून घेऊयात। हाईट आहे 4 इंच, त्यामध्ये आपल्याला मिळवायचे आहेत 1/2 इंच एक्स्ट्रा शिवण्यासाठी। 4.5 इंचाचा इथे बॉक्स केलाय आणि घडी घेतलेली आहे आपण 8.25 इंचाची। ओपन साईडनी या ठिकाणी आपण कट करतोय, मार्किंग करतोय 2.25 इंचावरती। इथे 2.5 इंचावरती मार्किंग करायचंय। या 2 पॉइंटपासून आपल्याला स्लीव्हला आकार द्यायचा। 1/2 इंच अंतरावरती आणखी एक वळण द्यायचं आपल्याला। तर हे दोन्ही भाग आपण इथे आखून घेतल्यानंतर फ्रंट साईड बॅक साईड आता आपण स्लीव्ज कट करून घेऊयात। अगोदर बाहेरचा भाग कट करायचा आहे आणि नंतर आपण तो आतला भाग कट करणार आहोत। अशा प्रकारे आता या स्लीव्जचा वापर करून आपण ब्लाउज पीस जो आहे त्या ब्लाउज पीसच्या स्लीव्ज कट करणार आहोत।
डायरेक्टली आपण हे असं इथे ठेवून स्लीव्ज कट करून घेणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने आपण एक सोबत दोन ब्लाउज पीस कसे कट करायचे ते पाहिलेत. त्यामध्ये सर्व भागे आपण इथे दाखवलेले आहेत. हे आहेत स्लीव्ज, जे आपण एक सोबत चार कटिंग केलेले आहेत. हे आहे कटोरी, त्यानंतर बॅक साईड कटोरी शेजारील भाग आणि क्रॉस पट्टी.